पर 10 रन। ये दुनिया गोल है, संतोष काटे का डबल रोल है। तो संतोष काटे आइए इस मैच के मैन ऑफ द मैच, और राजू काटे आइए आपके लिए 1000 कैश प्राइस। और करण सर कमेंट्री बॉक्स पर जुड़ जाइए। हेलो, नेक्स्ट मैच आजच्या डे नाइट फॉर्मैट मधील शेवटचा आणि अंतिम सामना असेल वाकड आणि खोणी या दोन टीम मध्ये रेगुलर फॉर्मैटचा। चला, राजू काटेला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय मिथुन बोराडे यांच्याकडून। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरतोय संतोष काटे, ज्याने अतिशय कुशल मोमेंटला चांगली गोलंदाजी केली आणि ताबडतोब धावा बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय। तर चला या लवकर आपण, राजू या, 1000 रुपये कॅश प्राईज आहे आणि संतोष मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार देण्यासाठी पीटीसीचे फाउंडर संदीपजी वास्कर आणि हिमांशु एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवीजी भोईर यांना इन्व्हाइट करतोय। या राजू यायचं आहे। चला, मॅन ऑफ द मॅच संतोष काटे ठरले, राजूला 1000 रुपये। यस, पण या सामन्याचा हिरो ठरतोय तो संतोष काटे। पुष्पदीप ज्वेलर्स करून एक चांदीचं नाणं आणि त्याचबरोबर सिग्दा या च्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्माननीय कैलासवासी श्यामानारायण पाटील यांच्या स्मरणार्थ रुपेश श्यामा पाटील यांच्या वतीने देण्यात आले। यस, पुष्पदीप ज्वेलर्सचे सर्वसर्वे सुरेशजी सोने यांच्याकडून एक चांदीचं नाणं आणि त्याचबरोबर मंचावरती एक सन्मान आपण करणार आहोत। रवींद्र शेठ भोईराने विनंती करेन की आपल्या शुभासे आपण सन्मानित करायचं आहे संदीपजी वास्कर यांना, पीटीसीचे फाउंडर। या काही दिवसामध्ये बरं पाहिलं तर फार कमी वेळेमध्ये ज्यांनी उंच शिखर गाठलं आहे या पीटीसीच्या माध्यमातून, अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेटचे सर्वात सर्वे संदीपजी वास्कर मॅनपा पेट आणि त्यांचा सदीचे सन्मान होत असताना, त्याचबरोबर पुढचा सन्मान आमचे सुभाजी माळी जे नागावचे आहेत त्यांचा करण्यात येईल। या आपण चला लवकर या सामना सुरू होत आहे आता आणि कबीर याचे कबीर पाटील आपला सुद्धा सदिच्छा सन्मान या ठिकाणी केला जाईल। या आपण सादरीकरण कक्षामध्ये जिथे आपला सन्मान केला जातो आणि सामना सुरू होत आता। बिग फाईट मॅच, डू अँड डाय, अतिशय महत्त्वपूर्ण सामना आणि या सामन्यावरती सर्वांच्या नजरा आहेत आणि त्या नजरा असतील या दोन संघावरती। जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याचा पूर्वार्ध कसा असेल या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती येतील करण कालन। थँक्यू सो मच। मॅच लव्ह दिवस सुरुवात सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत, श्रद्धांजली चषक 2023 मध्ये ही तिसरी रात्र तुमच्या समोर आहे आणि एक महत्वपूर्ण सामना या स्पर्धेमध्ये। मानपाड्याचे संतोष ठाकूर आणि दत्त म्हात्रे याचा आपण आपला सदिच्छा सन्मान आणि संतोष वजे रॉयल हॉटेलचे मालक आपला सुद्धा सदिच्छा सन्मान केला जाईल। त्याचबरोबर संतोषजी ठाकूर आपण या आणि दत्त म्हात्रे। तर सामना सुरू होतोय, या ऐकूया करंकाळ्यांचा आवाज।
मैच होती है सुरुआत हेमंत डोमरे बॉलिंग मार्क वरती समोर ऋषी खोणी विरुद्ध वाकण ऑफ समसा बार लेट कट करण्यात आला डीप थर्ड मॅन सीमा पार साक्षी इलेवन जी जी स्पोर्ट्स वाकण्यासाठी ऋषी भोईरचा बॅट मधून पहिला चौकार मानपाड्याचे त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आणि त्याचबरोबर मंगेश ठाकूर आपण याच आहे कारण सामना सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे ओ टू कॉम बॉक्स आणि अशोक ठाकूर थँक्यू फुल टॉस आहे ऑन साईडला टर्न करण्यात आला मिड विकेटला डीप मध्ये आपल्याला करंट पाहायला मिळतो थोडं फंबल थ्रो ॲक्युरेट आला मात्र इथे एका जागेवरती समाधानी मानलंय जिथून चेंडू गेलाय तिथे शॉट मिड विकेटला श्वान जो बसलाय कुत्रा आता उठलाय केतनसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे सन्माननीय सरपंच मोतीराम शेठ पाटील बुरदुल यांच्या वतीने थँक्यू पास वरती धावफलक केतन मात्रे ओ पहिला चेंडू हाफ वॉली वरती घेत असताना स्वीपर कवर पार अंपायर्स कॉल येतोय केतनचा पहिला चौकार केतन ने सुरुवात केलेली आहे लोवा फुल टॉस स्वीप करण्यात आला हा फटका त्याने बनवला मिड विकेट क्लिअर आणखी एक चौकार एक वाजून 35 मिनिटे झालेले आहेत आणि इथे या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग सध्या सुरुवातीलाच 3 चौकार आलेले आहेत वाकण्यासाठी थांबलाय हवेमध्ये हा चेंडू थर्ड मॅनला चेंडू कुठे लागलाय इथे आपण बघत आहोत अंपायरचा इशारा आलाय नो बॉल वाय ओव्हर स्टेप त्यामुळे आपण बघत आहोत अंपायरचा नो बॉलचा इशारा आलेला आहे कोणी गावचे जावई श्रीमान स्वप्नीलजी मात्रे साहेब जे कामोडीचे आहेत ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत फ्री टॉन हेमंत फुलर लेन बॅटचा टो एंडला लागला डीप मध्ये फिल्डर आहेत करणला पण बघतोय डीप मध्ये पहिल्यांदा वेगाने केतनचा कॉल मात्र शेवटला पुन्हा बॅट ड्रॅग करतोय पॉपिंग क्रीज मध्ये सेफ ऋषी भोईर नाव एकच मिळेल नाव फलक सध्या आपल्याला पाहायला मिळते 16 वरती लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचा पारितोषिक साक्षी इलेवन जी जी स्पोर्ट्स वाकांचे पुरस्कर्ते भरत शेठ भोईर यांच्याकडून आणि प्रेक्षकांसाठी सीमारेषेच्या बाहेर कॅश पकडली तर मिळतील 500 हिमांशु एंटरप्राइजेस कोळवाळीचे श्रीमान रवींद्रजी भोईर साहेब स्वीप करण्याचा प्रयत्न यस्टांचा जवळून गेला मात्र स्टम्पचा संपर्क नव्हता ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किती जवळून हा चेंडू गेला हवा तर जरूर लागली असेल जेव्हा चेंडू गेला आहे यस्टांच्या बाजूने हर्ष देतो वद विकेट ऋषी भरपूर शफल झाला होता स्वीप हा त्याचा फेवरेट शॉट आहे त्यामुळे इथे तो खेळण्याचा प्रयत्नामध्ये मिस झाला यावेळेला लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू तर यस्यरक्षक चुकी करतात त्यामुळे मिळतात इथे 2 धावा एक्स्ट्राच्या आणि धावफलक पुढे जात असताना आपण बघत आहोत ते टोटल 20 धावा धावफलकावरती जीतकडे आता स्ट्राईक असेल पुन्हा एकदा आपण बघतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मध्ये एक फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑन थोडंसं वाईडिश आहे लॉंग ऑफला तुम्ही डाऊन द ग्राउंड फिल्डर बघताय आणि स्वीपर कवर डीप मध्ये पॉइंट्स एक्स्ट्रा कवर आतमध्ये थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये हर्षद जर चेंडू हिट झाला तर आमचे युवा सेना अधिकारी कल्याण ग्रामीणचे जितू दादा पाटील टायगरचे आहेत
यांच्या वतीने तबला 3000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. करण पारितोषिकांमध्ये जरूर वाढ होईल. केतनची विकेट पडल्यानंतर जीतवरती आपोआप ते बर्डन शिफ्ट होतं आणि सध्या तो खेळ त्याचा बॅटमधून. पहिला आलाय, दुसरी एज आणि चेंडू मागे गेलाय. लॉन्ग स्टॉप रिजनला सरळ धडक मारेल. नो बॉल, 4 धावा, ओव्हर स्टेप. नो बॉलचा फटका आगासनलाही बसला होता पहिल्या मॅच मध्ये जेव्हा वाकळण संघ त्यांच्या अगेन्स्ट होता. फ्री टॉन ड्राइव्ह करण्यात आला एक्स ट्रॅक वर मध्ये. फिल्डर लॉंग ऑफ से कव्हर करतात. त्या ठिकाणी थोडा फंबळ उचलून फेक लगेचच करण्यात आलेली आहे. संधी तर रनआउटची या ठिकाणी होती, मात्र कव्हर करताना आणि थ्रो गोलंदाज हर्षदला या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं धावा सध्या वाकळण्याचा आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा फलकावरती. कोणी गावचे जावई स्वप्निल मात्रे जे कामोठेचे आहेत ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांच्याकडून खोनीला शुभेच्छा आलेल्या आहेत. डाऊन दी ग्राउंड पुन्हा एकदा बॅकफूटला येत असणारा जीत भोईरचा दुसरा षटकार. या 2 षटकारांनिशी धावफलक जाऊन पोहोचले 39 वरती. मला पहिला सामना आठवला जेव्हा वाकळण संघ आगासनच्या अगेन्स्ट खेळत होता. 2 ओव्हरमध्ये 40 धावा तिथेही होत्या. इथे 39 बॉल अजूनही बाकी आहेत. एज चा चेकन इथे फलंदाज होतोय बाद. आउट साइड एज होती. हर्षद तमिळच्या या जीत भोईर हा दुसरा धक्का साक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण टीमला. यांच्याकडूनच अजयला 4000 रुपयांचा पारितोषिक देण्यात येईल विकेट हॅट्रिकसाठी. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 3000 रुपयांचा पारितोषिक आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5000 रुपयांचा पारितोषिक. साक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण्याचे पुरस्कर्ते आदरणीय भरत शेठ भोईर यांच्याकडून शाखा प्रमुख शिवसेना. अजय ऑफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू. आगासनने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 40 खर्च केल्यानंतर कम बॅक केलं होतं. बघू इथे खोणीचे गोलंदाज काय करतील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा तर गेलेल्या 39. पहिल्या हेमंतच्या षटकामध्ये 16, हर्षच्या षटकामध्ये 23. अजयने पहिला डॉट टाकला. ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन. ऑन साईडला टर्न करण्यात आला. डीपमध्ये फिल्डर थांबला आणि एका टप्प्यावरती आता कव्हर करून फेक करतोय. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो, ॲक्युरेट रॉकेट थ्रो. त्यामुळे दुसऱ्या धावेचा इथे प्रश्नच पडला नाही फलंदाजांना. स्कोर मॉज ऑन 40, 40 धावा धावा फलकावरती आहेत. 42 40+ चे संघ, 24 रेग्युलर ग्रामीणचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. 66 संघांचा समावेश असलेली स्पर्धा 7 दिवस रात्रींमध्ये आपण बघणार आहोत. ए ज्योती अवीज अस्पष्टपणे नकार. ऋषी पुढे आलाय. थ्रो आता नॉन स्ट्राइकिंगला ॲक्युरेट आलाय. रनआउट 3रा धक्का साक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण टीमला.
एकच धाव अभिकडे स्ट्राइक असेल ते करते यार होते बॉलिंग मार्क वरती जे बैकवर्ड होते स्क्वेअर लेग ते आता फॉरवर्ड तुम्हाला पाहायला मिळेल मिडविकेट डीप मध्ये वाइडिश लॉन्ग ऑन हाफ ट्रैकर बैकफुट ला येत असताना कट करण्याचा प्रयत्न होता आणखी एक डॉट बॉल आता प्रेक्षकांमध्ये कोणाचा ऊर्जा संचारते तिथून त्यांचा आवाज जरूर येत असताना आपल्या कानांवरती कारण अजय डॉट बॉल टाकतोय एका मागोमाग डॉट बॉलने जरूर कमबॅक होईल कोणी टीमचं बिकॉज साक्षी इलेव्हन डीजी स्पोर्ट्स वाकन सध्या 40 हुक करण्यात आला 40 वरतून आता थेट जातील 46 वरती एक लांब पल्ल्याचा भव्य षटकार अभिभोईचा षटकाराने धावफलक 46 वरती पोहोचला हाफ ट्रॅकरला हुक करण्यात आला चेंडू बराच लांब पडला सीमारेषेच्या चेंडूची मागणी करण्यात येते एक विकेट साठी 4000 बादल ग्रुप खोणी आकाशी टोंबरे बावेशे पाटील यांच्याकडून अजय होते करला एकच बॉल शिल्लक आहे किरण सध्या चेंडूची चाचपणी करतोय पकड संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मिड नाईट मध्ये आपण आहोत ठीक रात्रीचे 1:48 झालेले आहेत कोणी विरुद्ध वाकळण लास्ट इयरला देखील या स्पर्धेमध्ये हा सामना झाला होता तिसऱ्या फेरीमध्ये तेव्हा वाकळणने कोणीला परास्त केलं होतं वळवलाय फटका फसलाय डीप मध्ये मिड विकेट करण रन रोखेल का कॅच ड्रॉप एक सहज सोपा वाटणारा झेली सोडलाय आणि अजय उतेकरचे 4000 त्याने सोडलेत षटक संपन्न 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते साक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वाकणजी 47 धावा विकेट पडलेले आहेत ते 3 बॅटिंग करत असणार वाकण कोणीस अगेन्स्ट पुष्पदीप ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी सिल्वर कॉइन चांदीचं नाणं बऱ्याच स्पर्धांमध्ये आजवर सुरेशजी सोनी स्पॉन्सर्ड करत आलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही त्याचबरोबर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी गिफ्ट वाउचर आहे व्हॅल्यू 2000 इतक्या रकमेचे गिफ्ट वाउचर आहे लुब्ध ऑर्गॅनिक्स क्लिनिक जरूर आपण अवश्य भेट द्या त्याबद्दल आपण चर्चा करू मात्र वळत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील 14 षटक गिरीश फुल टॉस आहे अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न होता समोर चेंडू सरळ जस्टांवरती तर आलाय अंपायरचा इशारा येतोय तो बॅटकट स्कॉमॉझॉन 48-48 धावा धावा फलकावरती बघा 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मॅक्सिमम रन चे फटके आले तर चांगल्या टोटलकडे लगेचच वाकण पुढे जाईल आणि दोघेही स्लॉग हिटर आहेत किरण लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप चांगला चेंडू मिनी हेलिकॉप्टर डीप मध्ये लॉंग ऑनला पहिल्या टप्प्यावरती कव्हर करतात फिल्डर थ्रो आला अॅक्युरेट त्यामुळे फक्त मिळेल एक स्कोर वॉज ऑन 49 49 धावा एक एक चेंडू महत्वाचा एक एक धाव महत्वाची आहे त्यामुळे पहिल्याच डावामध्ये चेंडू आणि बॅटची कुरघोडी आपल्याला इथूनच पाहायला मिळते अजूनही दुसरा डाव बाकी आहे धावा 49 वरती आहेत कोणी विरुद्ध वाकण प्रेक्षक मोठ्या संख्येने आताही आपल्याला पाहायला मिळतात क्रीडांगणाच्या सभोवताली ओ लांब ठेवला आहे चांगला चेंडू स्लॉट मध्ये दिला नाही कारण बॅट स्विंग जोरदार आहे विभोईरचा
त्याचा रडार मध्ये चेंडूला येऊच दिलं नाही गिरीशने. ऑप्शनचा बराच बार ठेवला आहे आणि तिथून सरळ चेंडू गेलाय. अरुण ठोंबरे जे त्यांचे विकेट कीपर आहेत त्यांच्या हातामध्ये डॉट बॉल. 3 to go. 3 चेंडूंचा अजूनही शिल्लक. तयार होत आहेत गिरीश. स्लोवर वन. हा काय बॉल टाकलाय. इट इज व्हाइट बॉल. जास्त बाहेर होता मात्र इथे पूर्णपणे फसवलं होतं फलंदाज अभी भोईरला. माहीत होतं त्यांना की आता इथून अटॅक करण्याचाच प्रयत्न होणार आहे त्यामुळे त्याने एक स्लोअर वन टाकला या ठिकाणी पण तो जास्त बाहेर जातोय. दॅट्स व्हाय अंपायरचा इशारा आहे व्हाइट. स्कोर वॉज ऑन 50. साक्षी इलेव्हन जी स्पोर्ट्स स्वागत. 50 वरती बॅटच्या टोइंटला लागला कॅपमध्ये चेंडू मिड विकेटला फिल्डर वेगा देतोय दोघांच्या मधून चेंडू सीम अपार. अभी भोईरचा चौकार. या चौकारासोबत धावफलक 54 या आकड्यावरती पोहोचलं. चेंडू असून जर आपण बघितले तर शिल्लक आहे 2 या डावामधले. अभी भोईर त्याला आपण बघत आहोत. आतापर्यंत आपण 2 सिंगल बघितले, एक डॉट बघितलं, एक व्हाईट बघितलेला आहे. 2 बॉल शिल्लक आहेत ज्यावरती टार्गेट सेट होणार आहे साक्षी इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकनचं. ओ हाफ ट्रॅकर आला होता बॅटचे एज घेऊन चालला बॅकवर्ड स्क्वेअर गेला फिल्डर मागे अजय धावतो आहे इनफील्ड मधून फिल्डर आलाय विकी उचलून फेक करतोय तोपर्यंत धावा 2 आणि धाव फलक 2 ने पुढे 56. 56 धावा धावा फलकावरती आहेत. 2 ओव्हरमध्ये 39 आल्या होत्या आणि इथे कम बॅक केलेलंच आहे खोणीचा बॉलर्सने आगासनच्या गोलंदाजाने जरूर केलं होतं बिकॉज 2 ओव्हरमध्ये तेव्हा 40 होत्या त्यानंतर त्यांनी 35 खर्च केले होते 3 ओव्हरमध्ये पुढच्या. इथे आपण बघूयात पुढच्या 2 ओव्हरमध्ये किती आता ऑफिशियली ते खर्च करतील या चेंडूनंतर आपण सांगू. शेवटचा चेंडू लुआ फुल टॉस स्विंग करण्यात आलाय स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार आला षटकार. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे बघा फ्रेश ट्राय कमरेचा वरती होता की खाली होता हे बघण्यात येईल आता तड अंपायरकडून आणि डिसिजन आपल्यापर्यंत येईल मात्र आपण तोपर्यंत थोडं आपण जरूर थांबू. 6 धावा तर ॲड करूयात. स्कोर वॉज ऑन 62. नो बॉल असेल तर 63 आणि पुढच्या चेंडूची आपल्याला वाट पाहावी लागेल. वाट आता सर्वजण बघतायत मेगा स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात. अटेम्प्ट करण्यात आला चेंडू अवीकडून इट इज लीगल बॉल फेअर डिलिव्हरी डाव संपला पहिला जिथे साक्षी इलेव्हन जीजी स्पोर्ट्स वाकडने बनवलेल्या आहेत. 62 धावा 63 धावसंख्येचा आता पाठलाग करावा लागेल LNT श्री गणेश क्रिकेट संघ खोणी टीमला. इथे 2 ओव्हरमध्ये किती आल्या तर 23 आल्या पहिल्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावफलक 39 वरती होतं तिथे पहिल्या ओव्हरमध्ये 16 धाव होत्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 आणि पुढच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 तर पुढच्या ओव्हरमध्ये आल्या 15 आणि टोटल आपल्याला धावफलक पाहायला मिळतंय ते 62 वरती 63 पाठलाग करायचा. जरूर शेवटचा हा सामना आजच्या रात्रीमधला आहे. उद्या देखील तुम्हाला 8:40+ संघ पाहायला मिळतील आणि 4 रेग्युलरचे संघ तुम्हाला उद्याही पाहायला मिळतील उद्याची असेल 4थी रात्र. आपण पारितोषिकांकडे वळूयात. 40+ फॉर्मॅटसाठी प्रवेश फी 17,000 प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 1,40,000 भव्य दिव्य आकर्षक चषक द्वितीय 75 तृतीय 45 चतुर्थ 45 आणि 5वं 35,000 रेग्युलरसाठी 1,40,000 प्रथम पारितोषिक द्वितीय 75 तृतीय 45,000 ग्रामीण रेग्युलरचे फक्त आपल्याला 24 संघ पाहायला मिळतात. ग्रामीण 40+ आपण 42 संघ बघत आहोत. आपण जर आमच्या व्यासपीठासमोर नजर टाकली तर मॅन ऑफ द सिरीजच्या तुम्हाला 2 बाईक पाहायला मिळतात. एक लकी ड्रॉसाठी आहे एक बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे काटेचे माजी उपसरपंच उद्योगपती श्रीमान काशिनाथ शेठ पाटील यांच्याद्वारे आम्हाला एक बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आणि त्याचबरोबर उद्योगपती राजेशजी भोईर साहेब जे बेतवडेचे त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर उसरगडचे उद्योगपती श्रीमान पांडुरंगजी दिनानाथ संते साहेब यांच्याकडून आम्हाला एक बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर शांताबाई भाऊराव ठाकूर शांती एंटरप्रायझेस बालाजी इस्टेट्सचे प्रोप्रायटर श्रीमान नरेशजी मधुकर ठाकूर यांच्याकडून आम्हाला एक बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. 5 भाग्यवान प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील 7व्या रात्रींमध्ये जिथे एका ड्रॉमध्ये बाईक असेल एका ड्रॉमध्ये असेल कूलर एका ड्रॉमध्ये असेल मिक्सर एका ड्रॉमध्ये असेल सायकल आणि एका ड्रॉमध्ये असेल इस्त्री. सो जरूर मित्रांनो 200 रुपयाचं कुपन तुम्हाला फाडायचं आहे. आपण या ठिकाणी जेव्हा जेव्हा उपस्थित राहाल
जरूर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा। आमचे स्वयंसेवक या ठिकाणी असतातच, मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स, त्यांच्याकडे तुम्ही कूपन पाडू शकता। अवघ्या 200 रुपयांमध्ये तुमच्यासाठी सुवर्ण संधी असेल दुचाकी मिळवण्याची, सायकल मिळवण्याची, कूलर मिळवण्याची, मिक्सर मिळवण्याची, अथवा मग इस्त्री जर तुमचं नशीब असेल तर। डाबा आपल्याला पाहायला मिळतात 62-63 पाठलाग या डाबामध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं कोणी संघ करेल। करण ठोंबरे आणि मैदानाच्या आतमध्ये किरण मात्रे या आघाडीशी जोडी आपल्याला पाहायला मिळते, आणि दुसऱ्या बाजूने केतन सध्या आला आहे बॉलिंग मार्कवरती, जेन्युइन ऑलराऊंडर आहे केतन। या हंगामामध्ये इतका खेळ आहे की आय थिंक माझ्या मते सरावाला त्याला कधी वेळ मिळालाच नसेल, दररोज भरपूर ट्रॅव्हल करतो आहे, बऱ्याचशा व्यावसायिक संघांमध्ये आजवर तो खेळलेला आहे, आणि या हंगामामध्ये खास करून त्याची कामगिरी दिवसेंदिवस तितकीच वाढत असताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। केतन आता फक्त ग्रामीण पुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, केतन आता ऑल इंडिया आयकॉन म्हणून सर्वाधिक चर्चेत राहिलेला खेळाडू आहे। 27 बाईक आणि 4 कारचा हकदार, आपल्या मेहनतीने आपल्या कौशल्याने त्याने जिंकलेला तो बॉलिंग मार्कवरती मॅच ऑन। दुसरा डा बॉल बॅक ड्राइव मिड ऑन द फील्डर अवी डायरेक्ट हिट मिस, किती लांब चेंडू, आणि त्यामुळेच नाराज आहेत या ठिकाणी फिल्डर की अवीकडून अपेक्षित नव्हतं। बऱ्याच वेळा तो या गोष्टी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात, हिट करत असतो आणि एका चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित नसतं, त्यामुळेच फिल्डर्स नाराज होत असताना आपल्याला पाहायला मिळाले, खास करून केतन आणि जीत भुईर। एकने खाते उघडलंय बॅटिंग करणाऱ्या L&T खोणी टीमचं, विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचा पारितोषिक आहे सरपंच साहेब श्रीमान मोतीरामजी पाटील यांच्याकडून। ए जाय हवे मध्ये हा चेंडू कवच पुढे, किरणचा प्रयत्न फसला, धाव मिळेल आणखी एक। किरण आणि करण प्रिव्हियस मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती दोघांची विकेट पडली होती, मात्र आता दोघेही बचावतात, एक रनआउटची विकेट होता होता वाचली तर दुसऱ्या बाजूला कॅचआउट होता होता वाचलाय तो किरण मात्रे। दोघांनी एकने खातं उघडलंय, आता बघूयात पुढचा खेळ कसा राहील, त्यांच्या अगेन्स्ट तितकंच कडवं आव्हान आहे केतन मात्रे। कोलवा टप्प्याचाही चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, यॉर्करचा प्रयत्न आणि यॉर्कर आता सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळतात, कारण चेंडू त्यांना लिफ्ट करता येत नाही आहे बॅटच्या सहाय्यानं। वैभवजी ठक्कर यांचं आगमन झालेलं आहे बऱ्याच उशिराने, मात्र पडद्यामागची धावपळ नेहमीच त्यांची राहिलेली या स्पर्धेसाठी। मित्रांनो सध्या बिझनेस पर्पजमुळे ते निश्चितपणे आज तितकासा वेळ देऊ शकले नाही, मात्र पुढच्या काही रात्रींमध्ये जरूर इथे उपस्थित असतील। यंदा कर्तव्य आहे विकेट हॅट्रिकला 3000 श्रीमान भरत भोईर, वाकांच्या पुरस्कार ते ऑन साइडला वाहवला चेंडू डीप मध्ये सीमा पार, पहिला षटकार L&T गणेश खोणी साडी। त्या षटकारासोबत धावफलक आपल्याला पाहायला मिळते 9 वरती, स्वर्गीय लालचंद्र नथू ठोंबरे अर्थातच L&T शिगणेश क्रिकेट संघ खोनी या संघाचे पुरस्कर्ते कुमार विकास ठोंबरे बऱ्याच वेळा या संघाला ते पुरस्कृत करत आलेले आहेत। केतनच्या विरोधात पहिला षटकार आला किरणचा, फुलटॉस आहे पुन्हा डाऊन दी ग्राउंड फोर्सने खेळलाय लॉन्ग ऑन पार आना द बिग वन, दुसरा षटकार। रेस्ट्रायसाठी या ठिकाणी थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलेलं आहे। अंपायर रिव्ह्यू, बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे, येस बघूयात आपण।
ऐक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी, नो मोर रिव्ह्यू. टीम कोणी त्या डबामध्ये पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 15 धावा. परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये होतं. दोन षटकारानंतर किरणच्या ऑन साईडला दोन फिल्डर उमेश येतोय अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लॉंग ऑनला, आणि जो वाईडीश होता तो आता थेट चाललाय डीप मिड विकेटमध्ये. ज्या ठिकाणी ऋषी आहे, केतन कोलवर टपाचा चेंडू, यॉर्कर इथेही होता मात्र चांगल्या पद्धतीने त्याला तटवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये मिळते एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. एल एन टी श्री गणेश क्रिकेट संघ कोणीची धावसंख्या नाबाद. सुहा धावा धावा फलकावरती. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये या मॅचमध्ये बनवायच्या आहेत त्या 47. 47 धावा. वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्हाला सालाबाद प्रमाणे स्पर्धा पाहायला मिळते. युवा सेना कल्याण ग्रामीण अधिकारी आणि सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. लहान तोरांपासून सर्वांशी आपुलकीनं वागणारे व्यक्तिमत्व आहे. रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनचे ते सल्लागार आहेत. आमचे मार्गदर्शक श्रीमान विश्वनाथ शेटमस्कर, भरपूर मेहनत आहे मित्रांनो त्यांची, संपूर्ण टीम, मग त्यांचा मित्र परिवार असेल आणि खास करून जे गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांच्या वतीने आपण ही स्पर्धा बघत आहोत. स्वर्गीय निर्मला वामन पाटील व स्वर्गीय गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2023. प्रिव्हियस इयर लास्ट इयरमध्ये दोन्ही संघ तिसऱ्या फेरीमध्ये समोरासमोर होते तेव्हा वाकडने जरूर कोणीला परास्त केलं होतं. मात्र या पर्वामध्ये आता कोणी संघ पलटवार करेल का वाकडचा अगेन्स्ट. पहिल्या ओव्हरमध्ये धावा सुवा उलरले, किरणने इथे मिस केला, अंपायरचा इशारा आला नो बॉल. चला आता फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. थोडी इजा जरूर झालेली आहे ती जीत भोईरला कारण ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच्या आय थिंक बोटाला इजा झालेली आहे. रिलीज प्रेची गरज आहे. जीत भोईर ज्या वेगाने चेंडू आला एक्स्ट्रा पेसने यॉर्करचा प्रयत्न करत होता त्यामुळेच फुल टॉस आला. आता बघूया आता फुल टॉस कुठून आला. इट इज नो बॉल. थर्ड अंपायरचा डिसिजन आहे. चला नो मोर आर्ग्युमेंट प्लीज. टीम साक्षी धवन जीजी स्पोर्ट्स वाकड. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 धावा. नो बॉल आणि आता असेल तो फ्री हिट. बॉलिंग मार्कवरती तुम्हाला उद्देश पाटील पाहायला मिळतात. उद्देशही महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे जीजी स्पोर्ट्स वाकड्यांसाठी कारण जेव्हा जेव्हा केतरच्या अगेन्स्ट धावा येतात जीजच्या अगेन्स्ट धावा येतात या बॉलर्सकडून अपेक्षा नेहमीच असते वाकड्यांच्या समर्थकांना आणि ती पुन्हा एकदा असेल. पहिला यॉर्करच्या प्रयत्नामध्ये फुल टॉस आला जो व्रेस ट्राय होता नो बॉल आला आहे. आता फ्री हिट आहे किरणसाठी ती मुभा. किरणच्या बॅटमधून आतापर्यंत दोन षटकार आलेले आहेत. तो नॉट आउट खेळतो आहे या मॅचमध्ये 14 वरती तयार. गोलंदाज फ्री टॉन लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. उद्देश एजा हा चेंडू शॉर्ट लेग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट किपर पोहोचतात तोपर्यंत मिळते ती एक धाव. बॅटची एज होती आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जात असताना आपल्याला आता पाहायला मिळते ती 18 धावा.
सामना जसा जसा पुढे चालला आहे दोन्ही संघांचा संघर्ष तितकाच वाढतोय. वाकण्याला ब्रेक थ्रू ची गरज आहे. जर ब्रेक थ्रू मिळाले नाही तर किरण आणि करण दोघेही सुसाट सुटतील. धावांचा वेग तेही वाढवण्यासाठी सक्षम आहेत. सध्या किरणने ते करून दाखवलं तर करणला दाखवायचं आहे, त्यामुळे तो स्ट्रायकिंग एंडला आहे. ऑन साईडला तर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, डीपमध्ये स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑन थोडंसं वाईडिश आहे. लॉंग ऑफ तुम्ही डीपमध्ये बघताय, एक्स्ट्रा कवर आतमध्ये, आता ते सरकत आहे. डीपमध्ये स्वीपर कवर, त्याला कुठे ठेवण्यात येईल हाही प्रश्न असेल. बघूयात कर्णधार त्याला आता थोडासा सरकवतोय. स्वीपर कवर आणि एक्स्ट्रा कवरचा मधोमध्ये एक फिल्डर, शॉर्ट कवर पॉईंट, थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू यॉर्कर, बराच सफल झाल्यानंतर तितकीशी जागा दिली होती गोलंदाजाला आणि परफेक्ट यॉर्कर आलाय. जर फुल टॉस आला असता तर इथे कदाचित जास्त दमा मिळाल्या असत्या. हाफ ट्रॅकर असता तरीही संधी असती, मात्र परफेक्ट यॉर्कर आलाय, नो चान्स. फलंदाजाकडे कोणतीही संधी नव्हती. 18 धाव फलक. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. वाडी स्ट्रॉंग मध्ये केतन वेगाने चेंडूवरती, चांगली फिल्डिंग, थ्रो ही अॅक्युरेट आला आहे, त्यामुळे करण मागे येतोय. मिळते फक्त एकच धाव. या छोट्या छोट्या गोष्टी नाहीयेत, एक एक धावेसाठी झगडावंच लागेल. संघर्ष मोठा आहे, विजय तितकाच मोठा मिळणार आहे दोन्ही संघांना. एकाच कॅलिबरचे संघ आहेत. वाकण गेले कित्येक वर्ष जरूर या संघाची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दहशत आहे, वेगळी एक दादागिरी आहे. मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये कोणी काही कमी नाही आहे, त्यांनी चांगला खेळ करत असताना नाव कमवलं आहे. या वेळेला चेंडू खाली राहतो आहे, बाट आणि पायचा मधून आला. जी अपेक्षा किरण करतोय त्या अपेक्षापेक्षा खाली चेंडू राहिला, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. येतोय डॉट बॉल, धावसंख्या फक्त 19. या ओव्हरमध्ये आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळत आहेत, ते दोन सिंगल, 1-9. दोन चेंडूंचा काळ अजूनही शिल्लक. कमी गती स्लाइस करण्यात आला, सॉफ्ट डिसमिसल, फर्स्ट विकेट गॉन. किरण मात्रेच्या खेळी संत होतोय. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत L&T खोणीचा 19. करेन की त्याने आता पेसमध्ये व्हेरिएशन केलं. जर अगोदरचे चेंडूच्या वेगाने टाकले होते त्याच वेगाने हा चेंडू असता तर तो किरणच्या वरतून गेला असता. चांगला चेंडू, पेस व्हेरिएशन करत असताना कटचा फटका फसलाय आणि किरणची विकेट. हर्षद शून्यावरती महत्वपूर्ण धक्का इथे देत असताना उद्देश बाद होतो. हर्षद नाराज जरूर असेल, मात्र गोलंदाज उद्देशचं कौतुक. पहिल्या 9 नंतर काय कमबॅक राहिलंय. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा, 2 विकेट त्याने मिळवलेले आहेत. गणेश क्रिकेट संघ खोणीची धावा आता आपल्याला पाहायला मिळते. 19 उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक, तर बनवायचा आहे 22 रिक्वायर्ड 100 ने 44. सामना बनवला आहे गोलंदाज उद्देश पाटीलने टीम वाकणसाठी, कारण या ओव्हरमध्ये जर धावा आल्या असत्या तर तुम्हाला सामना आणखीन पुढे जात असताना पाहायला मिळाला असता. वेगाने किरण आणि करण किरण आणि हर्षदला त्याने बाद केलं. करण आणि आता त्याच्यासोबत आला अजय उतेकर, त्याच्यासाठी वादल ग्रुप कोणी यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकरांसाठी 4,000, आकाशजी डोंगरे आणि बावेजी पाटील यांच्याकडून. जीत आलाय ऑप्शनचा बराच बाहेर, इट इज डॉट बॉल. कमी गती, हा चाणक्यरीतीचा खेळाडू आहे. बरं शेटभोईर यांच्या चेहऱ्यावरती आता आनंद तुम्हाला थोडा जरूर जाणवतोय, कारण त्यांनी पॅक केलेला संघ वाकण आज या स्पर्धेमध्ये आणि सध्या तरी त्यांचं पार्ड वजनदार आहे, कारण 11 बनवायच्या कोणी टीमला 44. पुन्हा सेम रिझल्ट, नो. यावेळेला जास्त बार, व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20. 20 धावा धावफलकावरती. आता बरेचसे मेंबर जरूर रजा घेतील, कारण
आजची रात्र संपण्याच्या दिशेने 11 चेंडूंचा खेळ बाकी तर बनवायचा 43 धावा जीत ऑफ साइडला टर्न करण्यात आला डीप मध्ये फिल्डर कॅच आउट करण ठोंबरेच्या खेळी शांत होतोय तिसरा धक्का बसलाय एलएनटी खोणी टीमला हर्षला आणि आला बरोबर हुक करण्यात आला लॉन्ग लेगचा बाहेर षटकार कुणी सामना म्हणू शकतोय मात्र इथे चेंडू महत्वपूर्ण असतील हर्ष पाटील माफ करा जयदाशी पाटील साहेब यांच्याकडून हर्षला फाइंडेड दॅट पर्स षटकारासाठी पर्स सिक्सरसाठी प्रत्येक विकेटला आदरणीय भरतशेठ भोईर यांच्याकडून 1000 ऑफ समचा बाहेर वाईड यॉर्कर बँक ऑन टार्गेट उत्तर नव्हतं फलंदाजाकडे ऑफ ट्रॅकर लवकर करण्यात आलं हर्षकडून वाईड यॉर्करला स्पर्शही झाला नाही त्याच्या बॅटचा धावा आपल्याला पाहायला मिळतात 26-8 लेग स्टंपचा जवळून गेला मात्र बाहेरून अंपायरचा इशारा व्हाईट बॉल धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या आता पुढे जात असताना 27 बनवायच्यात 8 बॉलमध्ये धावा 36-36 जयदास पाटील यांच्याकडून हर्षला प्रत्येक षटकाराला 2000 आता विकेटला 1000 आहेत ओ यावेळेलाही खोलवर टप्प्याचा चेंडू पडला बरोबर सरळ निघून जातोय मागे आणि आता या डॉटबॉलने सामनाही जवळपास आता वाकड्यांच्या बाजूने चाललाय 7 चेंडू 36 जावा मारावे लागतील 6 षटकार कॉन्फिडन्स जाणवतोय आता वाकड्यांच्या खेळाडूंमध्ये यावेळेला डॉटबॉल कम बॅक षटकारानंतर जीच षटकं संपन्न 3 विकेट पडलेल्या 3 बॅटिंग करणाऱ्या एल एन टी कोहलीची धावसंख्या आहे 27 आणि उर्वरित 6 आता बनवायच्या 36 धावा बॅटिंग करणाऱ्या कोहली टीमला साक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वॉकन्स अगेन्स्ट सा बॉल 36 फर्स्ट स्लिप फ्लाइंग स्लिप फुलर लेन मागे आलाय फाइन लेग कव्हर करेल मिळणार नाही काही धाव जितेश आता क्लोज कीपिंग करत आहेत स्ट्राईक अजय होते कडे 36 जवळपास आता समीकरण 5-36 सो हा सामना जवळजवळ साक्षी 11 जी जी स्पोर्ट्स वाकड्यांच्या बाजूने मित्रांनो 7 दिवस रात्रींमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते आणि स्पर्धा म्हटलं की तन वन धन तिन्ही गोष्टी आल्या खूप चांगली साथ आहे जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीची ग्रामस्थ मंडळ नारिवलीची श्रीमान विश्वनाथ शेटमस्कर यांना आणि त्याचमुळे इतक्या मोठ्या स्तराची स्पर्धा आपल्या समोर या पर्वामध्ये आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत 42+ टीम्स 24 रेग्युलर टीम्स टोटल 66 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये दोन्ही फॉर्मॅटमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे
भाग्यवान प्रेक्षकांसाठी एक बाईक, एक सायकल, एक कूलर, एक इस्त्री आणि एक मिक्सर अशी पाच पारितोषिक आहेत. 200 रुपयाचं कूपन तुम्हाला पाडायचं मित्रांनो, आणि त्या 200 रुपयाच्या कूपनच्या सहाय्यानं तुम्ही आपल्या नशिबावरती जिंकू शकता या सर्व गोष्टी. सो पुढच्या 4 रात्रींमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद राहील. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते, त्या सर्व प्रेक्षक मायबाबांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन. हा सामना जवळपास आता वाकळींच्या बाजूने, जरूर नंतर कमी करण्यात येते कोणी टीमच्या बाजूने. पहिल्या डावामध्ये जास्त दावा झाला, जिथे सुरुवात करत असताना पहिल्या षटकामध्ये जरूर 16 धावा आल्या होत्या, मात्र उद्देश पाटील त्याचं षटक या डावाला कलाटणी देणार. लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. लास्ट येतोय मिड विकेटच्या दरम्यान फटका. माझ्या संपन्न अभिनंदन साक्षी 11 जी जी स्पोर्ट्स वाकण्या सामना जिंकला. हार्ड लक एल एन टी खोणी.